राज्यातील पूर परिस्थितीची पाहणी करायला आलेल्या केंद्रीय पथकावर पूरग्रस्तांनी नाराजी व्यक्त केली असताना महसूल मंत्री चंद्रकांत यांनी मात्र त्यांची पाठराखण केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेतील कामांचा आढावा घ्यायला पहिल्यांदाच पाटील आले होते तेव्हा पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला आहे. केंद्रीय पथक आज पाहणीसाठी आलं असलं तरी पहिल्या दिवसांपासून जिल्हा प्रशासनाने सर्व माहिती घेतली आहे. तीच माहिती केंद्रीय पथकाला देणं हाच खरा प्रवास असतो. दुसरी बाब म्हणजे पूर परिसराचं क्षेत्र पाहता कुठं ना कुठं तरी या पथकाला पोहोचायला रात्र होणारच असं स्पष्टीकरण पाटलांनी दिलं आहे. त्यांनी पण त्यातून प्रेरणा घेऊन एक चांगली घोषणा केलेली आहे. ती अशी आहे की ह्या सगळ्या 100 गावं जी पूरग्रस्त आहेत त्यातल्या सगळ्या तालमी मिनिट करून देईन असं त्यांनी म्हटलं. त्यांचं एक ट्रस्ट आहे, त्या ट्रस्टमध्ये लोकांकडून पैसे इन्व्हाइट करतील, काही लागले तर आम्ही मदत करू, पण सगळ्या 100 गावातल्या तालमी नीट करणं. आता पूरग्रस्त भागामध्ये धान्य, तेल, चटया असं पाठवण्याच्या बरोबर नाही, पाठवायलाच पाहिजे, पण त्याच्यापेक्षा सुद्धा एक विषय घेऊन सगळ्या 100 गावातला पूर्ण करणं. जसं उद्या कोल्हापूरचं अंबाबाई मंदिराचा ट्रस्ट घोषणा करेल की ह्या सगळ्या गावांमधली देवळं आम्ही नीट करणार. कुठेतरी अशी घोषणा केली पाहिजे की या 100 गावांमध्ये ह्या वर्षभरामध्ये मुलींची लग्न निघाली त्याचा खर्च आम्ही करणार, आई वडिलांनी काही काळजी करण्याचं कारण. कुठेतरी अशी घोषणा केली पाहिजे की ह्या सगळ्या 100 गावातले गोबर गॅस प्लांट होऊन गेलेले आहेत आणि ते आता गव्हर्नमेंटच्या स्कीममधून मिळाले तर पुन्हा गव्हर्नमेंट स्कीम मिळणार नाही, ते आम्ही नीट करून देणार.